नमस्कार, कारवार न्यूज वर तुमका स्वागत करता। हिंदू धर्म आणि हिंदू देवी देवताबद्दल निंदा केले एलिशा इलकपाटी विरुद्ध कारवार शहरात शुक्रवार खोड प्रमाणात स्ट्राईक झालो। शुक्रवार सकाळी कारवार शहराच्या मित्र समाज मैदानातील जमिले हिंदू कार्यकर्ता आणि हिंदू धर्माच्या लोकांनी एलिशा इलकपाटी हमका अटक करूक जाय आणि कठीण क्रम घेऊक जाय असे आग्रह केले। नंतर कारवार शहराच्या छत्रपती शिवाजी सर्कल येऊन काही वेळ धरण केले। एलिशा इलकपाटी ह्या व्यक्तीन हिंदू धर्माबद्दल आणि हिंदू देवी देवताबद्दल अश्लील शब्द वापरून उलईल व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। श्रीराम, ईश्वर, पार्वती, श्रीकृष्ण, सीतामाता तसेच वाल्मिकी महर्षी विरुद्ध अश्लील शब्द वापरून एलिशा हेमी निंदा केले। या व्यक्तीक अटक करूक जाय आणि कठीण क्रम घेऊक जाय असे स्ट्राईकात जमिल्या लोकांनी आग्रह केले। हिंदू धर्माबद्दल निंदा केल्या एलिशा इलकपाटी विरुद्ध शुक्रवारा झालेल्या स्ट्राईकात राजकारण पक्ष भेदभाव करनासतना सगळे पक्षाचे कार्यकर्त्यां एकत्र जाऊन भाग घेतले। धर्माचे संकट येईल त्यांना पक्ष भेदभाव करनासतना सगळे हिंदू एकत्र जातात असे ह्या स्ट्राईकामार्फत दाखवून दिले। ಯಾವುದೇ ಸಂಘರ್ಷಗಳು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕಾರವಾರದ ಜನತೆ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತ ಮನೋಭಾವದವರು. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಯಾರೂ ಗಲಭೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಇಲ್ಲ, ನೀವು ಪೊಲೀಸರ ಅವಶ್ಯಕತೆಯೂ ಇಲ್ಲ. ಕಾರವಾರ ಜನರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಕೆಲವೊಂದು ಮೈನರ್ ಬಿಡ್ರಿ ಎಕ್ಸೆಪ್ಷನಲ್ ಕೇಸಸ್ಸು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಈ ಇಲಿಕಾ ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ದುರುದ್ದೇಶಪೂರಿತವಾದಂಥ ಒಂದು ಹಿಂದೂ ದೇವತೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟನ್ನು ಮಾಡಿ ವೈರಲ್ ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳ ಮನ ನೊಂದಿದೆ. ಹಿಂದೂಗಳಂದರೆ ಯಾರು ಇವನ್ ಯಾವ ಜಾತಿಯವರಿದ್ದರೂ ಸಹ ಧರ್ಮದವರಿದ್ದರೂ ಸಹ ನೊಂದ್ಕೊಳ್ಬೋದು ಅಂಥದ್ದೆಲ್ಲ ಅಷ್ಟು ಅಶ್ಲೀಲವಾದಂಥ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಅಯೋಗ್ಯವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗಳು. ಅಂಥ ಮನುಷ್ಯ ನಾಲಿಗೆ ಮೇಲೆ ಹಿಡಿತ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬರೇ ಒಂದು ನಾಲಿಗೆ ಸರಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಮಹಾಯುದ್ಧ, ಒಂದನೇ ಮಹಾಯುದ್ಧ ಆಗಿದೆ, ನಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ.
ಫಸ್ಟ್ ವರ್ಲ್ಡ್ ವಾರ್ ಆಗಿದ್ದು ಬರೇ ಒಂದು ಮಾತಿನ ಇದರಿಂದ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ ಬಗ್ಗೆ ಪೋಲೆಂಡ್ನಲ್ಲಿ ಅದರದ್ದು ಪ್ರಯತ್ನ ಈಗ ಜಗತ್ತು ಆವಾಗ ಪಡೆದಿದೆ. ಇದು ಈ ರೀತಿ ಇಂಥ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ಎಲ್ಲ ಸಂಘರ್ಷಗಳು, ಕೋಮು ಗಲಭೆಗಳು ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿ ಇದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಾಗತ್ತೆ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಡಿಷನ್ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಎತ್ತಂಗಡಿ ಗಡಿಪಾರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಾಕಬೇಕು. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಒಂದು ನಾಗರಿಕ ಸಂವಿಧಾನದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಪರಿಮಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಏನಿದೆ ನಾಗರಿಕರು ಅಂಥವರಿಗೆ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ತಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುವುದಿಲ್ಲ. उत्तर कन्नड जिल्हा होन्नावर तालुकाची एक बालिका मार्शल आर्टात राज्य स्तरात जिंकून आता झोनल स्तराक निवडूक झाला. मैसूर चामुंडी विहार इंडोर स्टेडियम हंगा जाल्ल्या खेलो इंडिया राज्य स्तराच्या उशू लीग सब जुनियर्स विभागात महिला खातीर वेगळे आयोजित केल्या. उशू लीग शांसू फाईट विभागात होन्नावरचे याशिका नायक बालिकान गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळाले आणि ही बालिका आता झोनल स्तराक निवडूक झाला. भारतीय कोस्ट गार्ड दमन एअर स्टेशन हंगा ऑगस्ट 31 तारखेक पासिंग आउट परेड झाली. नवीन कोस्ट गार्ड अधिकारीन हंगा फ्लाइंग ट्रेनिंग पूर्ण केले आणि कोस्ट गार्ड एविएटर विंग्स मिळाले. नंतर कमांडंट जे जी अन्नू यादव हेमगेल्या पुढाकारात सतत अभ्यास घेले. प्रमुख पाहुणे कमांडर कोस्ट गार्ड रिजन पश्चिम इन्स्पेक्टर जनरल मनोज वसंत बाडकर हेमी कोस्ट गार्ड एविएशन मार्फत राष्ट्रीय सुरक्षतेक देणगी देऊक आपली तयारी दाखविले. अधिकारीले अचीवमेंट पळोवन अभिनंदन आणि शुभेच्छा दिले. हे अधिकारी रक्षणा कार्य पाळत आणि विशेष आर्थिक वलय रक्षण करचे बरोबर समुद्र कार्य करतले. नरसिंहा मार्केट कारवारात आशिले आध्यात्मिक धार्मिक पूजा सामग्रीचे आणि सांप्रदायिक शैलीत घरात तयार केले शुद्ध आणि रुचिकर खाण्याचे दुकान. आमचे कडेन सगळे नमुन्याचे पूजा होम हवन लग्न मुंज ग्रहप्रवेश असे सगळे शुभ कार्याक जाय आशिले सामग्री मेळटात. 87 वर्षाच्या ग्राहकालो विश्वास आशिले तुमगेले नरसिंह मार्केट भारत देशात तुमकां खंय जाय आशिल्ले कडेन वस्तू घराघरांत पावयता. तुमगेले गरजेचे वस्तू खातीर एक पटी भेट दिया नरसिंह मार्केट कॅनरा बँका सकल रायकर मॅनर कैकिणी रोड कारवार. खूप जास्त शुगर लेवल अशा लोकां खातीर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीच्या शुगर कंट्रोल ज्यूसा बरोबर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीचे शुगर नील कॅप्सूल कोणाचे पेशंट खूप वाढू लागला त्यासाठी चंद्रगिरी नेचर क्यूर घेऊन येते असा जॉईंट केअर ज्यूस आणि जॉईंट केअर कॅप्सूल. अधिक माहितीसाठी 8880298800 ह्या नंबराचेर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. अधिकृत विक्रेते गोविंद आयुर्वेदिक शॉप मेन रोड सदाशिवगड कारवार. हिंदू धर्माबद्दल निंदा करून उत्तर कन्नड जिल्ह्यात धर्मसंघर्ष करूक प्रयत्न केले एलिशा एलकपाटी हमका जिल्ह्याच्यान गडीपार करूक जाय म्हण आग्रह करून अंकोला हंगा हिंदू बजरंग दल कार्यकर्त्यान अंकोला शहरात स्ट्राईक करून तहसीलदाराक अर्ज दिले.
रामनगर बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस होड उत्साहान संपन्न झालो. या वेळाचेर मेजर ध्यानचंद हेमगेले जन्मदिवस आचरण केलो. राजेश देसाई हेमी प्रतिमा पूजन कन कार्यक्रमाक सुरवात कन दिले. सशक्त भारत अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त विद्यार्थ्यांक स्पर्धात्मक पद्धतीन क्रीडा स्पर्धा आयोजित केली. हिंदू धर्मा बद्दल निंदा केल्ले एलिशा आयलक पाटी आमका अटक करूंक जाय म्हण हिंदू कार्यकर्त्यान शुक्रवारा कारवार शहरात स्ट्रायक केल्ल्या काही तासां भितर एलिशा आयलक पाटी आमका पोलिसान अटक केले आनी कोर्टात हाजर केले. हिंदू धर्मा बद्दल निंदा केल्ल्या आरोपात एलिशा हेमका पोलिसान अटक करून कोर्टात हाजर केले. कोर्टान एलिशा आयलक पाटी हेमका सप्टेंबर 12 तारीख पर्यंत न्यायांग बंदनाक आदेश केला. एलिशा आयलक पाटी विरुद्ध ब्रेस्तवारा ग्रामीण पोलीस स्टेशनाचेर कंप्लेंट दाखल जाल्ली. तशेंच शुक्रवाराक बी स्ट्रायक करून कंप्लेंट दर्ज केल्ले. हिंदू धर्मा बद्दल हिंदू देवा बद्दल अश्लील शब्दान निंदा केल्ले एलिशा आतां न्यायांग बंदनात आसा. आयचे इतलोच न्यूज मुखार न्यूजा खातीर पळयते वा कारवार न्यूज कोंकणी देवर करू. कारवार न्यूजा खातीर सबस्क्रायब करा आनी डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.